हॅलो स्टुडंट, पहिलं जे लेक्चर आपलं झालेलं आहे त्या पहिल्या लेक्चरमध्ये मी माझी सर्वांना ओळख करून दिली होती. पुन्हा एकदा सांगते, माझं नाव मिस पवार एस पी. मी बायोलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवते. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक बघणार आहोत, त्या टॉपिकमधलं कंटेंट आणि त्याचं मार्क डिस्ट्रिब्युशन आणि त्यातल्या काही इम्पॉर्टंट काही टर्म काही डेफिनेशन तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपलं सेकंड नंबरचं लेक्चर आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. आता टॉपिक चूज करताना जो टॉपिक मी चूज केलेला आहे तो टॉपिक कोणता आहे, पहिल्यांदा ह्या टॉपिकचं सर्वांनी नाव लक्षात घ्या. टॉपिकचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ ए फ्लॉवरिंग प्लांट. आता हा टॉपिक पहिला टॉपिक न घेता मी हा टॉपिक का घेतलेला आहे, कारण का हा टॉपिक सगळ्यामध्ये लॉंगेस्ट टॉपिक आहे, त्यामध्ये खूप टर्म आहेत, त्यामुळं आणि हा टॉपिक समजल्यानंतर मग त्या टॉपिकशी जे ओरिएंटेड टॉपिक आहेत ते तुम्हाला सर्वांना लक्षात येतील. म्हणून सिलेक्शन करताना पहिल्यांदा ह्या टॉपिकची ह्या टॉपिकचं सिलेक्शन केलेलं आहे. मग सर्वांना आज आपण कोणता टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव सर्वांना समजलेलं असेल. पुन्हा एकदा सांगते, इन दिस लेक्चर वी लर्न द टॉपिक दॅट इज द नेम ऑफ टॉपिक इज मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बॉडी. आता पहिल्यांदा यामध्ये जे वर्ड्स इन्व्हॉल्व आहेत त्या वर्डची मी थोडक्यात माहिती सांगते. आता मॉर्फोलॉजीमध्ये पहिलाच वर्ड आलेला आहे मॉर्फोलॉजी. आता मॉर्फोलॉजीचा अर्थ काय, मागच्या लेक्चरला मी काही तुम्हाला ब्रांचेस सांगितल्या होत्या, म्हणजे बायोलॉजीच्या अगदी मेन टू ब्रांचेस सर्वांना माहीतच असतील. आता ज्या ब्रांचमध्ये प्लांटचा स्टडी केला जातो त्याला आपण बॉटनी असं म्हणतो, आणि ज्या ब्रांचमध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो त्याला झूलॉजी असं म्हणतो. आणि बाकीच्या पण सब ब्रांच, फॉर एक्झाम्पल सायटॉलॉजी आहे, हिस्टॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, पॅथोबायोलॉजी आहे. हां, दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल ऑफ द नंबर ऑफ द ब्रांचेस. तर पहिल्यांदा तुम्हाला मॉर्फोलॉजी म्हणजे काय ह्या शब्दाची ओळख करून देते. मॉर्फोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. मॉर्फोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ. आता ह्या ब्रांचमध्ये ॲक्च्युली स्टडी कशाचा केला जातो, इट डील्स विथ एक्स्टर्नल स्ट्रक्चर और एक्स्टर्नल कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्स्टर्नल कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ॲक्च्युली कोणते ऑर्गॅनिझम, तर त्यामध्ये दोन एक्झाम्पल लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल प्लांट अँड फॉर एक्झाम्पल ॲनिमल. आता त्यामध्ये आणखी एक शब्द आलेला आहे बघा, फ्लॉवरिंग. आता प्लांटच्या कॅटेगरी म्हणजे प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते दोन भागामध्ये केलं जातं. ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण सपुष्प, आणि ज्यांना फुलं येत नाहीत अशा वनस्पतींना अपुष्प असं म्हणतो. बघा पुन्हा जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना मी पुन्हा एकदा रिपीट करते, द प्लांट्स आर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स. फर्स्ट इज ए फ्लॉवरिंग प्लांट्स अँड सेकंड टाईप इज ए नॉन फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट आर दोज प्लांट विच बियर द फ्लॉवर अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आर दोज प्लांट विच डू नॉट बियर द फ्लॉवर. दीज प्लांट्स आर नोन एज ए नॉन फ्लॉवरिंग प्लांट. तर फ्लॉवरिंगचा अर्थ सर्वांना लक्षात आलेला असेल की ज्या प्लांटला फ्लॉवर येतात अशा प्लांटला काय म्हणायचं सांगा, फ्लॉवरिंग प्लांट.
आता सर्वांना टॉपिकचं नेम समजलेलं असेल. पुन्हा एकदा मी ह्या टॉपिकचं नेम सांगते. टॉपिकचं नेम आहे मॉर्फॉलॉजी ऑफ ए फ्लॉवरिंग प्लांट. आता ह्यामध्ये आपल्याला मॉर्फॉलॉजी बघायची आहे, कोणत्या प्लांट ऑर्गनची माहिती बघायची आहे. तर पहिला जो ऑर्गन आहे तो रूट आहे, त्यानंतर सेकंड नंबरचा जो ऑर्गन आहे त्याचं नाव आहे स्टेम. स्टेम झालं की थर्ड जो आहे तो लीफ. लीफ झाल्यानंतर नेक्स्ट जो आहे तो फ्लॉवर. फ्लॉवर नंतर इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स नंतर फ्रूट. फ्रूट नंतर सीड. आणि सीड नंतर आपल्याला नेक्स्ट लास्ट पॉइंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे फॅमिलीज. फॅबेसी फॅमिली असेल, सोलॅनसी फॅमिली असेल, या सगळ्या फॅमिलीचा स्टडी आपल्याला ह्या मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बोर्डमध्ये करायचं आहे. आता सुरुवातीला अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म म्हणजे काय? अँजिओस्पर्म आर द फ्लॉवरिंग प्लांट. आणि हा जो अँजिओस्पर्मची जी डिव्हिजन आहे ही अर्थवरची सगळ्यात लॉंगेस्ट किंवा लार्जेस्ट डिव्हिजन आहे. इट इन्व्हॉल्व नंबर दॅट इज मिलियन अँड बिलियन काइंड ऑफ द प्लांट. अँजिओस्पर्मचे जर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायच्याच असतात तर पहिली कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? दीज आर ए फ्लॉवरिंग प्लांट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये काय सांगता येईल? दीज प्लांट बियर फ्लॉवर फ्रूट सीड. थर्ड जर त्यामध्ये बघायचं असेल तर त्यामध्ये डबल फर्टिलायझेशनचा जर विचार केला तर अँजिओस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस टेक प्लेस होते. आता हे वर्ड तुम्हाला सुरुवातीला लगेच लक्षात येणार नाहीत, हळूहळू हे वर्ड समजतील. आता त्यासाठी फर्टिलायझेशन म्हणजे काय, डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, हे आपण शेवटी बघणार आहोत. तर मॉर्फोलॉजीमध्ये अँजिओस्पर्म, अँजिओस्पर्म हा शब्द तुम्हाला सारखा सांगतो. अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी, अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मीन्स द फ्लॉवरिंग प्लांट बॉडी. आता ह्यानंतर टॉपिकचा अगदी पहिलाच पॅरेग्राफ आहे की टाईप्स ऑफ अँजिओस्पर्म. आता टाईप्स म्हणण्यापेक्षा आपण तिथं सायंटिफिक टर्म त्याला यूज करूया की क्लासिफिकेशन ऑफ अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्मचे अँजिओस्पर्ममध्ये इन्व्हॉल्व होणारे जे प्लांट आहेत ते डिपेंडिंग अपॉन द हॅबिट हॅबिटॅट म्हणजे त्यांचा अधिवास कुठं आहे, ते कुठेही प्लांट ॲक्च्युअली कुठं वॉक करतात त्यावरून ह्या प्लांटचे ग्रुपिंग केले आहे. त्यामध्ये पहिली कॅटेगरी बघा, अँजिओस्पर्ममध्ये पहिला जो ग्रुप दिलेला आहे तो ग्रुप कोणता आहे? हायड्रो. आता हायड्रो म्हणजे काय? थोडक्यात इथं हायड्रोचं मिनिंग लक्षात घ्या, वॉटर. म्हणजे ज्या प्लांट बॉडी वॉटरमध्ये ग्रो होतात असे सगळे जे प्लांट्स आहेत अशा सगळ्या प्लांट्सला हायड्रोफाइट्स असं म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोफाइट्स? द प्लांट्स विच ग्रो इन वॉटर, दीज प्लांट्स आर हायड्रोफाइट्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोफाइट्स? द प्लांट्स विच ग्रो इन वॉटर, दीज प्लांट्स आर नोन एज ए हायड्रोफाइट्स. देन वी सी द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हायड्रोफाइट्स दॅट इज ए हायड्रिड. देन सेकंड ग्रुप इज नोन एज ए झिरो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ झिरो? द प्लांट्स विच ग्रो इन ए स्कॅन्टी वॉटर और लेस अमाउंट ऑफ वॉटर लाईक अ डेझर्ट. म्हणजेच जे प्लांट जिथं कमी पाण्याचा रेशो आहे, जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे, किंवा डेझर्ट रिजनमध्ये जे प्लांट येतात अशा प्लांटला झिरो फाइट्स असं म्हटलं जातं. झिरो पॉईंट वाढण्यासाठी तिथं प्लांट जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी जे प्लांट ग्रो होतात अशा प्लांटला काय म्हटलं जाणार सांगा? झिरो फाइट्स. मग झिरो फाइट्सचं मिनिंग काय सांगणार सांगा? द प्लांट्स विच ग्रो इन लेस अमाऊंट ऑफ वॉटर दॅट इज
किंवा फॉर एक्झाम्पल डेझर्ट रिजन दीज प्लांट्स आर नोन ॲज ए हाय दीज प्लांट्स आर नोन ॲज ए झिरोफाइट्स. एक्झाम्पल ऑफ झिरोफाइट्स इज ए अपुंशी. मराठीमध्ये आपण त्याला निवडुंग असं म्हणतो. आता थरची टर्म, ती थरचं टर्म बघा. आता हा शब्द तुम्ही कधीच ऐकला नसेल. थोडंसं हायड्रोफाइट्स झिरोफाइट्स ते स्टँडर्डपर्यंत माझ्यामध्ये ती वर्ड तुम्हाला गेले असतील. आता तिसरा जो वर्ग आहे त्यामध्ये सॅमोथिट्स, ती ह्यामध्ये सायलेंट आहे. आता सॅमोथिट्स म्हणजे काय, की जे प्लांट सँडी वॉल सॉईलमध्ये वाढतात अशा प्लांटला सॅमोथिट्स असं म्हणतो. इलिमस हे त्याचं एक्झाम्पल आहे. प्रोनाउन्सिएशन त्याचं आहे इलिमस. द प्लांट्स व्हिच ग्रो इन सँडी सॉईल दीज प्लांट्स आर नोन एज ए सॅमोथाइट्स. अशा प्लांटला सॅमोथाइट्स असं म्हटलं जातं. आणि सॅमोथाइट्सचं एक्झाम्पल आहे इलिमस. आता नेक्स्ट जो टाईप आहे त्याचं नाव आहे लिथोफाइट्स. आता लिथोफाइट्स कशाला म्हणतात, की जे प्लांट रॉकवर वाढतात अशा प्लांटला लिथोफाइट्स असं म्हटलं जातं. आणि लिथोफाइटचं एक्झाम्पल आहे कोचिडियम. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ द लिथोफाइट, कोचिडियम. सी ओ यू सी एच आय डी आर यू एम कोचिडियम. आणि लास्ट जो टाईप आहे त्या टाईपचं नाव आहे हॅलोफाइट्स. आता हॅलोफाइट्सचा अर्थ काय, कोणत्या प्लांटला हॅलोफाइट्स असं म्हटलं जातं. द प्लांट्स व्हिच ग्रो इन ए सलाइन सॉईल दीज प्लांट्स आर नोन ॲज ए हॅलोफाइट्स. मग ह्यामध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल आहे रायझोफोरा. म्हणजे जे मँग्रोव्ज असतात हे सगळे मँग्रोव्ज हॅलोफाइट्समध्ये इन्व्हॉल्व होतात. अँजिओस्पर्मचे पुन्हा मी एकदा ग्रुप सांगते. बघा ग्रुपची नावं काय आहेत. पहिला जो ग्रुप असणार आहे त्या पहिल्या ग्रुपचं नाव काय आहे, हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्सचा अर्थ मी काय सांगितला होता, द प्लांट्स व्हिच ग्रो इन ए वॉटर बॉडीज दीज प्लांट्स आर नोन एज ए हायड्रोफाइट्स. सेकंड टर्म इज ए झिरोफाइट्स. द प्लांट्स व्हिच ग्रो इन ए लेस अमाउंट ऑफ वॉटर दीज प्लांट्स आर नोन एज ए झिरोफाइट. एक्झाम्पल ऑफ द झिरोफाइट इज ए अपुंशिया. अँड थर्ड टाईप ए सॅमोफाइट्स. सॅमोफाइट्स मीन्स द प्लांट्स व्हिच ग्रो इन ए सँडी सॉइल दीज प्लांट्स आर नोन एज ए सॅमोफाइट्स. फॉर एक्झाम्पल इलिमस. नेक्स्ट टर्म इज ए लिथोफाइट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिथोफाइट्स, फाइट्स मीन्स प्लांट. द प्लांट व्हिच ग्रो ऑन द रॉक दीज प्लांट्स आर नोन एज ए लिथोफाइट्स. अँड एक्झाम्पल ऑफ द लिथोफाइट इज ए कोचिडियम. लास्ट टाईप इज ए हॅलोफाइट्स. हॅलोफाइट मीन्स द प्लांट्स व्हिच ग्रो इन ए सलाइन सॉइल दीज प्लांट्स आर नोन एज ए हॅलोफाइट. एक्झाम्पल ऑफ हॅलोफाइट इज ए रायझोफोरा. देन स्टुडंट नेक्स्ट पॉइंट इन दिस लेक्चर वी सी दॅट इज पार्ट्स ऑफ अँजिओस्पर्म. पार्ट्स ऑफ अँजिओस्पर्म. प्रेझेंट ऑन अँजिओस्पर्मिक प्लांट. तर डायग्राममध्ये सुरुवातीला बघा, अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी इज डिवाइडेड इन टू टू पार्ट. फर्स्ट पार्ट इज अंडरग्राउंड system. First part is
सिस्टीम एंड देन द सेकंड पार्ट इज एरियल शूट सिस्टीम एरियल शूट सिस्टीम एंजियोस्पर्मिक प्लांट बॉडी इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी पार्ट्स It is divided into two parts. First part is underground root system and second part is a aerial shoot system. Then here learn which part involved in aerial root system. So these parts for example These are branches, these are leaves, and it is flower. So here aerial shoot system consists of part of stem, then Flowers get converted into fruit, and fruit consists of one or more seeds. So, angiospermic plant body is divided into how many parts? It is divided into two parts. First part is aerial shoot system and second part is underground root system. So here also remember two words. Underground root system, it is a homogeneous part. And aerial shoot system, it is a heterogeneous part. What is the meaning of homogeneous and what is the meaning of heterogeneous? Homogeneous, that is underground root system consists of one part that is similar part of this part or this organ is known as a root. So underground root system is known as a homogeneous part. And then another part is a aerial shoot system. Aerial shoot system is known as a heterogeneous. Why it is known as a heterogeneous? Because it involves the first part, that is stem, then leaves and flower, fruits, etc. So aerial shoot system involves different kind of a plant organ. So it is called as a heterogeneous. Hetero means different type or different kind of a plant organ. So aerial shoot system is known as a heterogeneous and underground root system involves only one plant organ, that is root. So it is called as a homogeneous. Root grow below the soil and shoot system present above the soil. So it is called as a aerial and root system is called as a underground. So angiospermic plant body consists of which part? First part is known as
roots. Then we also learn in which parts angiosperm plant body consist of. Here parts are actually role cut. Kasha sakti hai organ plant body were present as the. Tar pahila part root. Manje marathi madhe apan kay mhanto tyanna roots. Roots sa sarvana maiti ki vadtana te kuthe vadtat below the soil. म्हणजे रूट हा पार्ट आहे कसा आहे सांगा अंडरग्राउंड पार्ट आहे पण काही मॉडिफिकेशन बघितले तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत पण सुरुवातीला एवढंच लक्षात घ्या की इट इज ए डिसेंडिंग ऑर्गन ऑफ द प्लांट बॉडी आणि ह्या रूटचं फंक्शन काय असतं तर रूट ॲब्सॉर्ब तर रूट्स कशाचं ॲब्सॉर्प्शन करतात रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल म्हणजे रूटचं फंक्शन काय ॲब्सॉर्प्शन आणि सेकंड रूटचं फंक्शन काय की त्या प्लांट बॉडीला जमिनीमध्ये घट्ट पकडून ठेवण्याचं काम कोण करतात रूट म्हणजे सेकंड रूटचं फंक्शन काय असणार सांगा फिक्सेशन रूट बॉडीज ऑल्सो हेल्प टू फिक्स द प्लांट बॉडी इन टू द सॉइल म्हणजे रूटचं त्यामध्ये फंक्शन काय काय असणार सांगा पहिलं फंक्शन काय असणार सांगा रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल वॉट इज द अनदर फंक्शन ऑफ द रूट रूट गिव्ज फिक्सेशन टू द प्लांट बॉडी त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो स्टेम आता स्टेम हा पार्ट आपल्याला माहिती हा डिसेंडिंग पार्ट आहे का नाही स्टेम इज ए असेंडिंग पार्ट आता स्टेमचं प्रायमरी जर फंक्शन आपल्याला बघायचं म्हटलं तर पहिलं प्रायमरी फंक्शन काय असणार सपोर्ट स्टेमचा यूज कशासाठी असणार स्टेम यूज सपोर्ट टू द प्लांट बॉडी आणि रूटने जे काही मटेरियल ॲब्सॉर्ब केलेलं आहे त्या मटेरियलचं इतर पार्टकडं कंडक्शन करण्याचं काम हे कोण करणार सांगा स्टेम म्हणजे स्टेमचं फंक्शन काय सांगा इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल फ्रॉम रूट अँड ट्रान्सपोर्ट टू अनादर पार्ट ऑफ प्लांट बॉडी वेअर दे आर ए नेसेसरी रूट कुठून युटिलाइज करणार ॲब्सॉर्ब करणार आणि ट्रान्सपोर्ट कुठून करणार तर अनादर पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो लिव्ह्स सर्वांना माहिती मोस्ट ऑफ द लिव्ह्स हे ग्रीन कलरचे असतात ग्रीन कलर म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पेशल असा सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो त्या स्पेशल सेल ऑर्गनेलचं नाव सर्वांना माहीत आहे क्लोरोप्लास्ट मराठीमध्ये आपण त्याला हरित लवक असं म्हणतो आणि क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट प्रेझेंट असतात अशा पिगमेंटला क्लोरोफिल पिगमेंट्स असं म्हणतात आणि त्यामुळं लिव्ज जे आहेत ते फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते लिव्हजचं प्रिपरेशन ऑफ फूड मटेरियल लिव्ज प्रिपेअर फूड मटेरियल आणि कोणत्या प्रोसेसद्वारे ते फूड तयार करतात तर त्या प्रोसेसचं नाव काय आहे सांगा फोटोसिंथेसिस पहिला ऑर्गन कोणता बघितला रूट रूटचं फंक्शन काय पहिलं फंक्शन आहे फिक्सेशन सेकंड फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन वॉट इज द फंक्शन ऑफ स्टेम स्टेम यूज सपोर्ट टू द प्लांट बॉडी इट बियर ब्रांचेस लिव्हजेस फ्लॉवर एक्सेट्रा अँड स्टेम ऑल्सो कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट अँड ट्रान्सपोर्ट टू अनादर पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी देन वॉट इज द फंक्शन ऑफ द लिव्हज लिव्हज प्रिपेअर फूड बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो कोणता फ्लॉवर प्लांटचा सगळ्यात जो ॲट्रॅक्टिव्ह पार्ट असतो जो शोई पार्ट असतो तो पार्ट म्हणजे कोणता फ्लॉवर आता फ्लॉवरचं फंक्शन काय कशासाठी हे फ्लॉवर्स प्रेझेंट असतात तर फ्लॉवर हे मॉडिफाईड शूट आहे कोणत्या प्रोसेससाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे फ्लॉवर ही साईट आहे फ्लॉवर ही लोकेशन आहे कोणत्या प्रोसेससाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि मग फ्लॉवरनंतर फॉर्मेशन कशाचं होणार फ्रूट फ्रूटपासून काय काय होणार सांगा सीड आणि ह्या सीडचं जेव्हा जर्मिनेशन होणार तेव्हा त्यापासून पुन्हा न्यू सीडलिंग तयार होणार मग ही सीडलिंग पुन्हा दोन पार्टमध्ये डिवाइड होणार
बिहेवियर शूट सिस्टीम, रूट सिस्टीम गुड बिहेवियर करणार, शूट सिस्टीम पुन्हा स्टेम ब्रांचेस लीव्हस फ्लॉवर फ्रूट्स बिहेव करणार. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण एंजियोस्पर्म म्हणजे काय, ह्या एंजियोस्पर्मचे डिफरंट ग्रुप बघितले, फॉर एक्झाम्पल हायड्रोफाइट, फॉर एक्झाम्पल झिरोफाइट, सॅमोफाइट्स, लिथोफाइट्स अँड हॅलोफाइट्स. आणि त्यानंतर आपण एंजियोस्पर्मिक प्लांट बॉडी किती पार्टमध्ये डिवाइड होते, अंडरग्राउंड रूट सिस्टीम, एरियल शूट सिस्टीम, त्यामध्ये कोणते पार्ट इन्व्हॉल्व होतात आणि त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट फिक्सेशन, ॲब्सॉर्प्शन, स्टेम, सपोर्ट, कंडक्शन, लीफ, प्रिपरेशन ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस फ्लॉवर, इट इज ए मॉडिफाईड शूट फॉर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन, फ्लॉवर बिअर नंबर ऑफ द सीड अँड व्हेन सीड जर्मिनेट इट फॉर्म द न्यू सीड लीव. सो इन दिस वे ह्या लेक्चरला आपण एंजियोस्पर्मिक प्लांट बॉडीची इंट्रोडक्शन, त्याचे ग्रुप आणि एंजियोस्पर्मिक प्लांट बॉडी बघितली आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण पहिला जो प्लांट ऑर्गन आहे रूट, त्या रूटला आपण स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत जेवढा पार्ट तुम्हाला शिकवलेला आहे तेवढा पार्ट फक्त लर्न करा, त्यातल्या टर्म सर्वांनी समजून घ्या. थँक्यू.